हुडक्यातून म्हणजे शोधक आज्ञावलीतून किंवा सर्च इंजिनमधून आपण शोधत असलो आणि आपल्याला शोधगंगा या संकेतस्थळावरच्या एखाद्या प्रबंधातल्या एखाद्या प्रकरणाची धारिका सापडली, तर त्यावरून त्या संपूर्ण प्रबंधाची माहिती कशी शोधायची याविषयी ही शिकवणी आहे. शोधगंगा हे एक महत्त्वाचं संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर भारतातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांना सादर झालेले प्रबंध आपल्याला शोधता येतात आणि उतरवूनही घेता येतात. पण प्रश्न असा असतो की आपण अनेकदा कोणती तरी माहिती शोधत असतो आणि आपल्याला या संकेतस्थळावरच्या एखाद्या प्रबंधातली एखादीच धारिका सापडते. उदाहरणार्थ मी आता विष्णू बाबा ब्रह्मचारी या विषयावर काहीतरी माहिती शोधतोय, मला मराठी विकिपीडियातली नोंद सापडली किंवा एखाद्या संकेतस्थळावरची मराठी विश्वकोशातली, असंच मला शोधता शोधता शोधगंगा या संकेतस्थळावर काहीतरी आहे त्यांच्याविषयी असं दिसतंय. तर मी ही धारिका उघडली आणि याच्यामध्ये मला असं दिसतंय की विष्णूबाबांच्या चरित्राविषयीची बऱ्यापैकी माहिती यात आहे. पण आता मला जर ही धारिका संदर्भ म्हणून वापरायची असेल, याचा संदर्भ द्यायचा असेल, तर हा प्रबंध नेमका कोणाचा आहे, कुठल्या विद्यापीठाला सादर झाला, याची काहीच माहिती या धारिकेवरनं मला मिळणं शक्य नाही आहे. म्हणजे अगदी आपण शेवटपर्यंत जरी पाहिलं, अगदी शेवटी ते संदर्भ सूची आहे यात जरी पाहिलं, तरी ह्या प्रबंधाविषयी हे कोणत्या प्रबंधाचं प्रकरण आहे याची काहीच माहिती आपल्याला मिळत नाही. मग अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो हे आपण पाहूया. त्यासाठी आपल्याला या प्रबंधाचा दुवा नीट पाहावा लागेल. तर आपल्याला ह्या दुव्याचे तीन भाग दिसतात. पहिला शोधगंगा या संकेतस्थळाचा पत्ता आहे इथपर्यंत. त्याच्यानंतर बीट स्ट्रीम असं लिहिलेलं आहे आणि त्याच्या पुढे दोन संख्या आहेत, दोन क्रमांक आहेत. आणि त्याच्यानंतर एक काहीतरी सोडून धारिकेचा पत्ता आहे, धारिकेचं नाव आहे. आपण असं करू शकतो की ह्या दुसऱ्या क्रमांकापासून शेवटच्या क्रमांकापर्यंतचा सगळा भाग आपण काढून टाकूया आणि त्यानंतर इथे जिथे बीट स्ट्रीम असं लिहिलं आहे इंग्लिशेत, तिथे आपण इंग्लिशेत हँडल असं लिहूया. असं करून आपण आपल्या संगणकावरच्या संगणकाच्या कळपाटावरची एंटर ही कळ आपण दाबली की या प्रबंधाचा नीट पत्ता आपल्याला सापडतो. तर हा प्रबंध रामपुरे बीडी असं इथे संशोधकाचं नाव दिलेलं आहे. आपण इथे खाली पाहिलं तर या प्रबंधाच्या सगळ्या धारिका इथे आपल्याला पाहायला मिळतील. आपण प्रबंध मराठी आहे त्याचं मराठीत काय नाव आहे ते पाहू शकतो. विष्णूबाबा ब्रह्मचारी काल आणि कर्तृत्व कर्नाटक विद्यापीठास मराठी विषयातील पीएच डी पदवीकरिता सादर केलेला प्रबंध. आणि हा प्रबंध 1984 साली इथे सादर केलेला आहे असं आपल्याला दिसतं. याप्रमाणे आपल्याला कोणतीही धारिका शोधगंगा या संकेतस्थळावरती सापडली तर त्यावरून तिचा माग काढून आपल्याला प्रबंधाचा पत्ता नेमका शोधून काढता येऊ शकतो. धन्यवाद.